हे बघा शेतकरी मित्रांनो, हे तालपत्री आपली जयजबाय साठची. हे बघा एकच तालपत्री आहे आणि अशीच तालपत्री पाहिजे शेतकरी मित्रांना. इकडून घ्या, इकडून इकडून ओढा. एका तालपत्री झाकलं पाहिजे, पुन्हा तुकडे तुकडे टाकायचं काम नाही तालपत्री. आणि या हा हो राहू द्या. अशी तालपत्रीची आपण घडी केली आहे. नाही नाही, हिला आपण हे करून घेऊ, घडी करायची. हिची घडी करून सावलीत ठेवत जा शेतकरी मित्रांनो, कारण की हे सावलीत जितली सावलीत राहन तिथली आपली तालपत्री जास्त दिवस टिकल. आना घडी करत आता हे आपण साधी घडी गेली आहे, उकलाच लागते. कोण आहे आणि ते काकाजी एकट्याच्याने काही होत नाही. तर तालपत्री वजन आहे, ह्या तालपत्रीचं वजन आहे 38 किलो वजन आहे ह्या तालपत्रीचं, एकट्याला उचलत नाही. वजन आहे येऊ द्या ना पटपट. काही नाही होत, नाही नाही काही नाही होत. हवाच तर असली पाहिजे त्याच्यात. खालून ओढा, तुमच्या इकडे सावलीतनी घडी होते. मग ओढा खालून असं द्या. बस 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 येऊ द्या ना, येऊ द्या. बस राहू द्या. थोडीशी एक घडी मारून दे. बस राहू द्या सध्याची. आता हे तालपत्री रात्री झाकली आहे आपण शेतकरी मित्रांनो, याचं कारण मी सांगितलं तर तुम्हाला दड नाही पडला पाहिजे आपल्या याच्यावर. कायच्यावर? गंजीवर. माल पहा कसा आहे, जसा टाकला होता तसाच आहे आपला माल. हे चांबट नाही आला, ह्या दडानं चांबटते ते आहे ना कडक. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघूया की गंजी कशी लावावी आणि तालपत्री ही झाकण्यासाठी सोपं होईल. हे बघा शेतकरी मित्रांनो, गंजीत कोणतंच नुकसान नाही होणार आपलं. गंजी लावताना हे बघा, हे जे काटा आहे 2 फूट जागा सोडून द्यायची, 2 फूट आणि 2 फूट तालपत्री खालून सोडली की तिथून गंजी लावायची अंतरून. कारण की हे गठोळी जेव्हा मजूर गठोळी जेव्हा आणतं तेव्हा इथे आपलं काही सांडणार नाही शेतकरी मित्रांनो. आणि तुम्ही तालपत्री तर पाहिलीच आहे आपली, आपली तालपत्री आहे शेतकरी मित्रांनो 40x60 इतकी मोठी तालपत्री आहे. तर हे बघा, अशी औरत चौरस आपण गंजी लावलेली आहे आणि आज बहुतेक आपलं सोंगणं पण होऊन जाणार. थोडंसंच राहिलं आहे तिकडे कपातीचं. तर आज बराचसा माल आपला गंजीवर येणार आहे
आणि मंदात उंच केलेलं आहे आपण गंजी लावताना, हे बघा मंदात उंच केलेला, कारण की इकूनही पाणी उतरणार, इकूनही पाणी उतरणार. आता 26 तारखेला पाणी सांगितलेलंच आहे ना, आपली एक तालपत्री आहे आपल्यापाशी, तिथल्या 2 तालपत्री आहेत शेतकरी मित्रांनो, ते एक अजून डबल तालपत्री आपण खोपडीवर टाकलेली आहे आणि नवीन तालपत्री आपण गंजीवर टाकलेली आहे. आणि रात्रीलाही गंजी झाका शेतकरी मित्रांनो, कारण की माल चांबट येत नाही. मी तुम्हाला वारंवार सांगत आहे बघा, माल चांबट येत नाही शेतकरी मित्रांनो, असा कोट्टाच कोट्टा राहतो. बराचसा माल आपला उचलून झालेला आहे, अर्धा उचलून झाला, अर्धा उचलून व्हायचा आहे, नाही का. आणि आपण औरच चौरस गंजी लावलेली आहे, कुकूनही मशीनवाला कुकूनही मशीन लावू शकते, आणि जे मशीनवर काम करणारे राहते त्यांनाही कुठूनही माल ओढतून ओढून मशीनजवळ आणता येते. हे बघा थोडंफार इकडं आलेलं आहे टाकतानी, याला काही होत नाही शेतकरी मित्रांनो. हे बघा अशी औरत चौरस गंजी लावली आहे आपण. आता हे आपली 30 फूट आहे शेतकरी मित्रांनो, हे 30 फूट लांबी आहे, 30 बाय 30 अशी गंजी लावली आहे आपण. आणि आपली तालपत्री आहे 40 बाय 60, म्हणजे पूर्ण गंजी झाकून जाते शेतकरी मित्रांनो. बांधायलाही आणि याच्यावर बांधताना शेतकरी मित्रांनो आपण सराडीचा उपयोग करतो तालपत्री, याला गोल सराड बांधून देतो, फिट सरक फसा बांधून पूर्ण गोल चराड बांधून दिलं काही उडतच नाही. आणि गोल चराड बांधून दिल्यानंतरही आपण असे 5-5 पायपाचे गठ्ठे बांधतो शेतकरी मित्रांनो, आपण असे 5-5 पायपाचे स्प्रिंकलरचे. आता स्प्रिंकलरचं तर काम झालंच आहे, हे असे तुम्हाला स्प्रिंकलर दिसतच आहे, हे 5-5 पाईप घेतले आणि दोघा मिन उचलून त्या तालपत्रीवर टाकून द्यायचे जर अबाय झाकून आलं तर, आणि उडणार नाही शेतकरी मित्रांनो आपली तालपत्री, हवा घेणार नाही, मग उडन का तुम्हीच सांगा. अशी जर गंजी बांधली आपण तर ओलीस नाही होत, आणि तालपत्री पाणी नाही झिरपत शेतकरी मित्रांनो आपल्या तालपत्रीत. आता तुम्ही कशा पद्धतीने, आणि दुसरी एक पद्धत आहे शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला गंजी याच्यापेक्षा फिट झाकायची असेल, तालपत्री उडायची नसेल, तर तुमच्यापाशी चराड असेल, चराड माल टाकायच्या तालपत्री यायच्या अगोदरच ता खालून चराड टाकून द्यायचे, चराड जिथले लंबे चराड असेल तिथले खालून 3 चराडं टाकून द्यायचे, अंदरून मंदात इकडं लंबे चराडं, आणि नंतर तालपत्री टाकायची, नंतर हे मग टिकून घ्यायचे, मग फिट बांधता येते शेतकरी मित्रांनो. तसंही पण झाकता येते, पण तसं जर झाकलं तर चराडं कमी जास्त होऊ शकते शेतकरी मित्रांनो, पुरणार नाही तसं चराड, त्याच्यापेक्षा लय लंब चराड पाहिजे, आणावं तेच योग्य आहे, आपल्याला गोल असंही झाकता येते शेतकरी मित्रांनो. नाहीतर कोणत्या कोणत्यात बाशे टाकायची, असे बाशे 10-10 फुटाचे बाशे धरूनही बांधता येते तालपत्रीचे शेडे. पण बेस्ट पद्धत हेच आहे शेतकरी मित्रांनो, खालून जर आपण चराडं टाकले तर तालपत्री उडणारच नाही. मी चराडं टाकण्यासाठी विसरलो शेतकरी मित्रांनो मी, तर दुसरी पद्धत आहे आपल्याला बांधून पण घेता येते, बांधून पण घेता येते. तुम्ही खालून चराडं टाका, तुम्हाला उडणारच नाही तालपत्री, जितले लंबे असेल 3 चराडं घेऊन या मोठाले, उडणार नाही. खालून टाकली तर अशी लंबी चांगले घेऊन या, 40-40 फुटाचे चराडं घेऊन या 3 चराडं, तर खूप आहे स्वस्ती मिळतात चराड, आणि टाकून घ्या. उडतच नाही, तर तुम्ही सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीनं गंजी झाकता, कारण की हे पार्ट आपल्याला खूप महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. बरेचसे जणाचे तालपत्री उडून जाते, गंजी ओली होते, नाही का, कोण्या शेतकऱ्यांच्या लक्षात नाही येत, माझ्या लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे शेतकरी मित्रांनो. अशा पद्धतीने जर झाकली तर तुमचं कोणतंच नुकसान नाही, गंजी ओली होणारच नाही, म्हणजे दुहिदात राहणारच नाही, अरे आपली गंजी ओली होणार का, इथला मोठं पाणी आला, इथली मोठी हवा आली, उडणारच नाही तालपत्री. चॅलेंज 100% यशस्वी होणार ते, सक्सेस, नाही का. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही कशा पद्धतीनं गंजी झाकता हे नक्की सांगा. आणि तुम्ही तर आपली तालपत्री पाहिलीच आहे, है ना, घडी करताना, आणि रात्रीलाही गंजी झाकतो, सकाळलाही, आता तर गंजी ओपन केलेली आहे आपण, तर मजूर पास सोंगत आहे आणि आपले पायपं पण जमा झाले,
बराचसा माल आपला जमा झालेला आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा असे पाच पाचचे गट्टे बांधून आपण त्याच्यावर टाकायचे, आणि टाकताना हळू शेतकरी मित्रांनो. हो, पाय तालपत्री फाटली नाही पाहिजे, कारण की ह्या याला क्लिपा असतात, क्लिपा बाहेरून घ्यायच्या आणि शेंडे अंदरून टाकायचे. ह्या ह्या क्लिपाले आपलं अडू शकते, आपलं हे हे क्लिपाने करा शेतकरी मित्रांनो, ह्या क्लिपानं तालपत्री फाटू शकते. पहिले अशाच करून घ्यायच्या पूर्ण. हे बघा पाच पाचचे गट्टे पूर्ण, आताच त्याची सोय लावलेली आहे आपण, पाणी सांगितलं आहे ना, तर आताच सोय लावत आहे. हे बघा पाच पाचचे गट्टे तयार करत आहे, पूर्ण स्प्रिंकलर जोडत आहे आपण. हे बघा नवजल आहे, आणून ठेवले. नवजल तर नाही टाकायचे शेतकरी मित्रांनो, काम पडले ते साईडनं असे लावून ठेवायचे. नाही शेतकरी मित्रांनो, तर हे जे तालपत्री आणलेली शेतकरी मित्रांनो, आपण धामणगाव तालुक्यातूनच आणलेली आहे तालपत्री आहे. मला कमेंट आलेली होती आणि नईम भाऊने कमेंट केली की वावरात शेतामध्ये रिक्स आहे म्हणून वा गारपीट हवा धुणंच होते आणि झटका मशीन लावायला सांगितली त्यांनी. तर झटका मशीन आणि करंट मी हे दोन्ही लावत नाही नईम भाऊ. आपण आम्ही शेवट सोकारीच करू, कारण की आम्हाला अनुभव आहे प्रत्येक गोष्टीचा. जर गराड आणि हवातून सुटलं तर आम्ही तात्काळ इथून पड काढतो शेतकरी मित्रांनो, घराच्या रस्त्याने जातो. नईम सरांना सांगतो मी, रात नाही रिक्स नाही शेतामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता इथंच थांबूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आणि तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की गंजी तुम्ही कशाप्रकारे झाकता, हा पण खूप महत्त्वाचा पार्ट आहे शेतकरी मित्रांनो, खूप नाही का. गंजी ओली झाल्यानंतर काय फोडास लागेल, किती त्रास होतो, नाही का. ह्या पण खूप महत्त्वाचा पार्ट आहे, रिस्क घेऊनच कमेंट करा शेतकरी मित्रांनो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण, धन्यवाद.